नमस्कार, मी सोनाली पालव। आपण पाहता एबीसी न्यूज। एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक सुभाष घोणे, पूर्व शहर प्रमुख संजय सावंत, पश्चिम शहर प्रमुख संदीप पगारे, महिला आघाडीच्या मालती पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या तीरावर व्हिविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे। काल आमदार किसन कथोरे, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पालिकेच्या अभियंत्यांसोबत उल्हास नदी परिसराची पाहणी केली। याबाबतचा आराखडा तयार झाला असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहे। सध्या नदीवर असलेल्या पुलापेक्षा व्हिविंग गॅलरी उंच असणार आहे, त्यामुळे उल्हास नदी आणि आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे। तसंच पावसाळ्यात उल्हास नदीतून पाण्याचा मोठा प्रवाह वाहतो, त्यामुळे हे पाणीसुद्धा व्हिविंग गॅलरीतून पर्यटकांना पाहता येणार आहे। लवकरच ही गॅलरी तयार होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। बदलापूर शहर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होते, नागरिकांना नदीवर येण्याचा मोह खूप असतो, पण नदीवर उभं राहायला फिरायला असं कुठलंच साधन नाही। त्याकरता टप्प्याटप्प्याने आता पर्यटनाच्या माध्यमातून आपण बदलापूरच्या या उल्हास नदीला डेव्हलप करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करतो। त्याचमध्ये आपण ही व्हिविंग गॅलरीचं पर्यटन विभागाकडून 5 कोटी रुपये आता त्याला मंजूर केले आहेत। 12.5 कोटीचा DPR तयार होतो, त्याचा ठराव आता लगेच करून त्याचं निविदा काढल्या जातील आणि त्याचं काम सुरू करतो आहे। एक नागरिकांना खूप चांगल्या प्रकारच्या सेल्फी पॉईंट पण फिरण्यासाठी पण चांगला होईल। हल्ली क्रेज आहे लोकांना वेगळी, त्या पद्धतीने ते आपण करतो आहे। उंची या दोन्ही ब्रिजपेक्षा जास्त असणार आहे। जास्तीत जास्त उंची घेण्याचं कारण असते की नागरिकांना उंचावरून पाणीसुद्धा पाहता यावं, पुरामध्येसुद्धा त्याच्यामध्ये जाता यावं, मध्यभागी त्याच्यामध्ये ते जाणार आहे नदीच्या। आणि काचेचा असल्यामुळं खाली मध्ये उभं राहिल्यावरसुद्धा पाणी खाली दिसलं पाहिजे किंवा चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे, असं एक चांगलं नियोजन करून आपण त्याचा DPR आता आमच्या आर्किटेक्टने बनवलं आहे, त्याच सुरुवात। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या विकास कामांचं लोकार्पण रविवारी करण्यात आलं। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं, तर प्रस्तावित विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये दहिवली रस्त्यावरील पूल आणि होप इंडिया ते खरवई रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं। सोबतच अंबरनाथ तालुक्यातील काराव, वांगणी, दहिवली, बेंडशीळ, कारंद, चरगाव यांसारख्या परिसरातील रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। या विकास कामांसाठी 70 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे। कोंडेश्वर परिसरात जाणाऱ्या दहिवली पुलाचं लोकार्पण पावसाळा आधी करण्यात आल्यानं दरवर्षी या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे।
शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षानं एक दिवस उपोषण केलं. शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची पदं रिक्त आहेत आणि रुग्णालयात सोयी सुविधांची वानवा आहे. रिक्त असलेली डॉक्टरांची पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, तसंच रुग्णालयात सोनोग्राफी, डायलिसिस, ICU सुरू करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली. शहापूर तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात यावं लागतं. मात्र रुग्णालयात आल्यानंतर सुविधांच्या अभावांमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची पदे लवकर भरण्यात यावी आणि अद्ययावत सुविधा मिळाव्यात अशी मागणी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी केली आहे. त्यामुळे आता उपोषणानंतर तरी उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधा मिळणार का हे पाहावं लागणार आहे. अंबरनाथ MIDC एका कंपनीत कोबरा जातीचा साप आढळून आला होता, त्यामुळे काही काळ कंपनीत भीतीचं वातावरण पसरलं होतं. एका लोखंडी होल असलेल्या पट्टीमध्ये हा साप अडकला होता. याबाबत कंपनीच्या मालकानं सर्पमित्राला माहिती दिली आणि त्यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी कंपनीत जाऊन एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोबरा जातीच्या सापाची सुखरूप सुटका केली. त्यानंतर या सापाला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. दरम्यान या सर्व घटनेनंतर MIDC परिसरात एकच खळबळ उडाली होती. बदलापूरच्या सानेवाडी परिसरात भंगारच्या दुकानात चोरीची घटना घडली. चोरीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी तब्बल 75,000 रुपयांचं भंगार चोरून नेले. एका रिक्षेतून हे चोरटे अंजलीनगरमधून सानेवाडी परिसरात आले. अनिता पार्कमध्ये असलेल्या भंगारच्या दुकानात शटर उचकटून या चोरट्यांनी भंगार चोरून नेले. ते चोरटे परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालेत. या प्रकरणी अद्यापही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे. या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.